जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं असून संजय काका कोठारी, जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानचे मी आभार मानतो असं याप्रसंगी विकीभाऊ सदाफुले यांनी म्हटलं. तर कुठलाही जातीभेद न करता काम करणारे एकमेव समाजसेवक म्हणून संजय कोठारी यांचा राहुल अहिरे यांनी नामोल्लेख करत त्यांना धन्यवाद दिले. तसेच सर्वयुग पुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करणं ही कोठारी यांची आवड असल्याचं डॉ युवराज खराडे यांनी सांगितलं. याप्रसंगी सर्व आंबेडकर प्रेमींना संजय कोठारींनी शुभेच्छाही दिल्या. यावेळी विकीभाऊ सदाफुलेंसह किशोर अंदुरे, डॉ युवराज खराडे, प्राध्यापक राहुल अहिरे, डॉ सचिन घायतडक, किशोर कांबळे, अमोल सदाफुले, संदेश घायतडक, बाबासाहेब मगर, प्राध्यापक रवी भैलुमे, दीपक घायतडक, अमोल सदाफुले, अभिमान गायकवाड आदी उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त जामखेड शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये अशा महामानवाची जयंती या ठिकाणी साजरी होती. जगातल्या 152 देशांमध्ये महामानवाची जयंती साजरी होती. त्याचप्रमाणे या जामखेड शहरामध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासूनच आपण या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. अशाच प्रकारे जैन कॉन्फरन्सच्या वतीने व माननीय संजय काका पटेल यांच्या वतीने देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे. सर्व या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहेत. मी संजय काका यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की अशाच प्रकारे महामानवाचे आपण या ठिकाणी सत्कार करून त्याला अभिवादन केलं पाहिजे. कारण महापुरुषांमुळेच हा देश चालतो. सर्व महापुरुषांनी कुठलाही जातीभेद न मानता एकमेकांची सांगड घालून एकमेकांचे गुरु शिष्य होऊन पूर्ण या देशाला, अखंड देशाला या ठिकाणी शांततेचं प्रतीक आपल्या सर्व महापुरुषांनी दिलं आहे. कोठारी प्रतिष्ठान आणि जैन कॉन्फरन्सचे चतुर्थ झोन सदस्य माननीय संजयजी कोठारी यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती साजरी होत आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला आपल्या सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, संदेश घायतडक, डॉक्टर सचिन घायतडक आदी मान्यवरांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आलेलं आहे. एवढं सांगेल की संजय काका कोठारी यांच्या माध्यमातून समाजामध्ये विविध जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एकदम जे आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल म्हणजे रुग्णसेवेच्या बाबतीमध्ये खूप चांगलं काम होतं. त्याचबरोबर त्यांनी त्या विविध महापुरुष, राष्ट्रपुरुष यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून समाजामध्ये एकीचा संदेश देण्याचा जो त्यांचा प्रयत्न असतो हा येथून पुढच्या काळात सुद्धा निश्चितपणे चालू राहील. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह अशोक निमोणकर, एसएन मीडिया, जामखेड.